नागपुरात 21 मार्च पर्यंत टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय नितीन राऊत यांनी सांगितलेला आहे। नागपुरात 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत टाळेबंदी असणार आहे। पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। नागपुरात खासगी कार्यालय बंद राहणार आहेत। नागपुरात टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। नितीन राऊत यांनी ही माहिती दिली। वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे आता नागपूरमध्ये 21 मार्च पर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरमध्ये 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत ही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिलेली आहे। नागपुरात खासगी कार्यालय बंद राहतील, मात्र टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती देखील नितीन राऊत यांनी यावेळी दिली आहे। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। पंद्रह ते 21 मार्च पर्यंत शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे आणि हा लॉकडाऊन पोलीस आयुक्त हद्दीमध्ये राहणार आहे। या लॉकडाऊन मध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश दिलेले आहेत। लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्योग सुरू राहतील, या कालावधीत खासगी कार्यालय बंद असतील, शासकीय कार्यालयात 25% उपस्थितीला परवानगी आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगशील, नितीन राऊत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता 21 मार्च पर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे। नक्कीच, गेल्या महिन्याभरात जर नागपूरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा विचार केला तर रोज नवा नवा स्फोट जो आहे तो नागपूरमध्ये होत असल्याचं आपण पाहिलं होतं। काल तर 1700 रुग्ण जे आहेत ते नागपूरमध्ये आढळले होते। अशीच परिस्थिती जी आहे ती गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नागपूरमध्ये होती। त्यानंतर कुठेतरी कोरोनाचा हा ग्राफ जो आहे तो कुठेतरी कमी झाला होता, मात्र गेल्या महिनाभरापासून जो आहे तो हा ग्राफ वाढतोय। रोज 1300 ते 1400 अशा संख्येने जे आहेत ते पॉझिटिव्ह रुग्ण येतात, त्यामुळे प्रशासनाने याची खबरदारी घेत शनिवार रविवार मिनी लॉकडाऊनची घोषणा सुद्धा नागपुरात केली होती। त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसादही दिला होता, मात्र हा प्रतिसाद देत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे त्या वाढत्या रुग्णसंख्येला लक्षात घेता जो आहे तो 15 ते 21 मार्च दरम्यानचा जो आहे तो लॉकडाऊन नागपूरमध्ये घोषित केलेला। खरं तर 15 ते 21 जरी आपण याला म्हणत असलो तरी शनिवार रविवार म्हणजे 13 आणि 14 तारखेला मिनी लॉकडाऊन नागपूरमध्ये असेल, त्यामुळे या दरम्यान जे आहे ते बाजार असेल किंवा व्यावसायिक प्रतिष्ठान असेल हे बंद असेल, त्यामुळे 13 ते 21 जवळपास 9 दिवसांचा हा लॉकडाऊन नागपूरमध्ये असेल। या लॉकडाऊन दरम्यान जे आहे ते अत्यावश्यक सेवांना जी आहे ती परवानगी दिलेली आहे, सोबतच वैद्यकीय सेवा असेल, विशेष म्हणजे लसीकरणाची जी प्रक्रिया नागपूरमध्ये ती या लॉकडाऊन दरम्यान सुद्धा सुरू राहणार आहे आणि ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामाजिक संस्था किंवा इतर शासकीय संस्थांची मदत जी आहे ती घेतल्या जाणार आहे। मार्च एंडिंग असल्यामुळे बँकिंग सेक्टर किंवा फायनान्स सेक्टरशी रिलेटेड जे कार्यालय असेल त्यात सुद्धा 25% नागरिकांना उपस्थित राहण्याची जी आहे ती मुभा दिलेली आहे, त्यामुळे एकंदरीत जर आता नागपूरकरांनी या लॉकडाऊनला गांभीर्याने घेतलं नाही आणि रुग्णसंख्या जर अशी वाढत राहिली तर 21 तारखेनंतरचा लॉकडाऊन पुन्हा वाढला तर आश्चर्य वाटायला नको। उदय, या सगळ्या संदर्भातली वेळोवेळीची माहिती आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।